पनवेल महापालिका हद्दीमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे। यामध्ये महापालिका क्षेत्रात कोरोना बाधितांनी 100 पार केली असून आजपर्यंत महापालिका क्षेत्रात 102 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे, तर आतापर्यंत 38 रुग्ण बरे झाले आहेत। कामोठे परिसरात सोमवारी 5 रुग्ण सापडल्याने हा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट होईल असे चित्र समोर येत आहे, तर खारघरमध्ये 2, पनवेल आणि नवीन पनवेलमध्ये 1 अशा 9 रुग्णांची नोंद झाली आहे। खारघर सेक्टर 21 येथील 39 वर्षीय एक व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे। सदर व्यक्ती शिवडी येथे मेडलाईफ ई कॉमर्स कंपनीमध्ये मॅनेजर आहे। संबंधिताला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। खारघर सेक्टर 35E येथील 53 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे। या रुग्णाचा मुलगा यापूर्वी पॉझिटिव्ह आला होता आणि मुलापासूनच वडिलांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। कामोठे सेक्टर 12 येथे 45 वर्षीय नागरिकाला कोरोनाची लागण झाली आहे। हा रुग्ण बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये अँब्युलन्सवर वाहन चालक म्हणून कार्यरत आहे। मुंबईमध्येच रुग्णांची ने आण करतेवेळी संसर्ग झाला असावा असा अंदाज आहे। कामोठे सेक्टर 10 येथे 38 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे। हा रुग्ण गोवंडी येथे शताब्दी हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय म्हणून कार्यरत आहे। कामोठे सेक्टर 11 येथे 6 महिन्यांच्या एका मुलाला कोरोनाची लागण झाली आहे। सदर मुलाच्या कुटुंबातील 3 व्यक्ती यापूर्वी कोविड-19 पॉझिटिव्ह आल्या आहेत। पनवेल शहरातील MG रोड टपालनाका येथील 29 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे। ही व्यक्ती मुंबई येथे पोलीस कर्मचारी आहे। कामोठे सेक्टर 34 येथील 29 वर्षीय एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। सदर महिला मुंबई येथे सेंट जॉर्ज हॉस्पिटल येथे स्टाफ नर्स म्हणून कार्यरत असून ती कोविड-19 पेशंटसाठी सेवा देत होती। त्यांना हॉस्पिटलमध्ये संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे। कामोठे सेक्टर 6 येथील एका 42 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली आहे। सदर व्यक्ती गोवंडी USV फार्मा कंपनी येथे कार्यरत असून त्यांना कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे। नवीन पनवेल सेक्टर 4 येथील 54 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे। सदर रुग्ण रिलायन्स कंपनीमध्ये कार्यरत आहे। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।